आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच काटाई अर्जुनदादा पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने वाकण गावात मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन दिनांक 20 रोजी करण्यात आले. माजी सरपंच काटाई अर्जुनभाई पाटील, तुमची सुरक्षा आमची जिम्मेदारी, सर्व नागरिकांना वॅक्सिनेशन मिळेल ही आमची जबाबदारी म्हणून मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वाकण गावातील नागरिकांनी लसीकरण शिबिराचा लाभ घेतला. शहरातील अनेक ठिकाणी लसीकरण शिबिर आहे, पण खेड्या गावातील नागरिकांना लसीकरणासाठी त्या ठिकाणी जाता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना वयाच्यामुळे चालता येत नाही. अर्जुन पाटील यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली होती की आम्हाला वॅक्सिनेशन उपलब्ध करून द्यावी. अर्जुन पाटील यांनी पाठपुरावा करून आज वाकण गावात वॅक्सिनेशन उपलब्ध करण्यात आले. यावेळी नागरिकांनी अर्जुन पाटील यांचे आभार व्यक्त केले. यावेळी माननीय श्री हरीश भोईर व माननीय श्री राजेश पाटील, युवा उद्योजक तसेच वाकलन गावाचे ग्रामसेवक साहेब आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर यांनीही मोलाची उपस्थिती लावली. शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ पाटील, शाखा प्रमुख गणेश पाटील, जयेंद्र भोईर, कमलाकर भोईर, रवींद्र पाटील, निलेश जोशी गुरुजी, ज्येष्ठ शिवसैनिक बाळकृष्ण भोईर, समाजसेवक संजय भोईर, नितीन पाटील, भोलानाथ गायकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच प्रभाग संघ 40+ संघाचे सर्व सभासद मोठा सहभाग लागला. जयेंद्र भोईर, रवींद्र पाटील, कमलाकर भोईर यांचे मोठे सहकार्य लाभले. लसीकरणासाठी आलेल्या सर्व नागरिकांना चहा पाणी नाश्ता यांची सोय माननीय श्री अर्जुनभाई पाटील यांच्याकडून करण्यात आली. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. माझ्या खोनी गटातील हे वाकलन अतिशय शेवटचं, म्हणजे रायगडला टच असणार अतिशय शेवटचं गाव आहे. ह्या गावापासून निलजा पी एस सी ही 7 ते 8 किलोमीटर आहे. आणि तिथं जायला काही वयोवृद्ध लोक असतील, अपंग लोक असतील किंवा काही नागरिक असतील शेतकरी, त्यांना जायला भरपूर अडचण होतं. तिथं माननीय खासदार आमचे श्रीकांत शिंदे साहेब यांना आम्ही विनंती केली डॉक्टरांना आणि त्यांनी ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून ते आम्हाला वॅक्सिनेशन सेंटर मंजूर करून दिलं. आणि आज इथं 400 डोस आपण म्हणजे पी एस सीने आणलेले आहेत. आणि 400 डोस हे अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांचा सहकार्य इथं मिळालं आहे. आणि शांतपणे असं आणि आमचे अर्जुनभाई पाटील हे काटेचे सरपंच, त्यांनी सुद्धा इथं चांगलं सकाळपासून सर्व म्हणजे सर्व इथली जी काही लागणारी असेल व्यवस्था अतिशय, आणि स्वतः इथं जातीने हजर आहेत, तर त्यांचं सुद्धा आम्ही ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करतो. आणि नेक्स्ट टाइम सुद्धा इथं अजून एक वेल डोस ठेवलं जाईल. अतिशय चांगल्या प्रकारे असं आजचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. वॅक्सिनसाठी म्हणजे आता भरपूर दिवसापासून गावामध्ये प्रॉब्लेम झालेला होता का, म्हणजे वॅक्सिन येईल अशी म्हणजे सगळ्यांना माहिती झालेली होती. त्याच्या अगोदर म्हणजे सर्वांना म्हणजे इकडे धावपळ करायला लागली होती. परंतु आपले जवळचे म्हणजे रमेश पाटील, अर्जुनभाई पाटील यांच्या पाठपुराव्याने वॅक्सिनेशन आमच्यावर नव्हतं. आपले खासदार साहेब श्रीकांत शिंदे यांच्या वतीने वॅक्सिन चालू झाले. त्यानंतर आम्ही अर्जुनभाई पाटील, रमेशदादा पाटील यांच्याकडे वॅक्सिनेशन कार्यक्रम अगदी उत्तमरित्या पार पाडलेला आहे. नाव प्रमिला विष्णू पाडके. आम्ही रामाली गावाला वाकड्यांमध्ये आले लस घेण्यासाठी. आम्हाला बरं वाटलं अर्जुन दादा आणि रमेश दादा यांचे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आम्ही ज्योती आनंद पाटील गावातले झाले. आमच्या गावात वॅक्सिन आणल्याबद्दल रमेश भाऊ आणि अर्जुन भाऊ यांचा आम्ही आभार मानतो. जो वॅक्सिनेशन झालं आज आपले जे काटेचे माजी सरपंच अर्जुनभाई पाटील यांचं मोलाचं कार्य प्रत्येक गावागाव सुरू आहे आणि त्याच्या मार्फत वॅक्सिनेशन सुरू आहे. आणि ह्याच्यासाठी आपले कार्यसम्राट खासदार माननीय श्री श्रीकांत शिंदे साहेब यांनी त्यांना खूप सहकार्य केलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातूनच आज वाकडने ते वॅक्सिनेशन झालं. ते वॅक्सिनेशन सक्सेसफुल करण्यासाठी 40+ संघ वाकळण यांनी मोलाचं सहकार्य केलं. आणि खरोखर त्यांचं कार्य एवढं चांगल्या रीतीने त्यांनी पार पाडलं की कुठलंही काहीही न होता वाकळणचं वॅक्सिनेशन सक्सेसफुल झालं. कार्यसम्राट खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब व जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाकळण येथे नागरिकांच्या मागणीनुसार
सातत्याने पाठपुरावा करून लसीकरण करून दिले. आज 400 लोकांना लसीकरण करण्यात आले. तसेच उर्वरित नागरिकांना लस उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.